मराठीत म्हण आहे, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, पण या प्रेमाला कुठेतरी वासनेचा रंग आला तर मात्र अनुचित प्रकार घडून येतो। अशीच एक घटना गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याअंतर्गत येत असलेल्या इसापूर येथे घडली। पत्नीनेच प्रियकरासोबत पतीचा रात्री झोपेत असताना गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे। मेघश्याम यांच्या नैसर्गिक मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा असा समज करून घरातील आणि परिवारातील लोकांनी सर्व नातेवाईकांना बोलून अंत्यविधीची तयारी सुरू केली। मात्र जेव्हा मृतकाची आंघोळ करत असताना त्याच्या गळ्यावर खुणा दिसून आल्या आणि या प्रकरणाला वेगळेच भिंग फुटले। मुलाच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी पोलिसांना पाचारण केले आणि या मागच्या सर्व काही घटना या पोलिसांनी खाकी दाखवत उघडकीस आणल्या। दिनांक 12 जून 2024 रोजी अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन येथे अशी माहिती मिळाली की मौजे इसापूर येथील इसम नामे मेघश्याम कुंडलिक भावे, ज्याचे वय 42 वर्ष होते, याचा आकस्मिक मृत्यू झालेला आहे। परंतु त्याच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना त्याच्या गळ्यावर कोणीतरी वस्तूने आवळल्याच्या खुणा दिसल्यामुळे घटनास्थळी पोलीस तात्काळ पोहोचले। पोलिसांना थोडा संशयास्पद मृत्यू वाटल्यामुळे पोलिसांनी तात्काळ जी डेड बॉडी होती ते सरकारी दवाखाना अर्जुनी मोरगाव येथे आणण्यात आले। त्यानुसार शवाचे शवविच्छेदन करण्यात आले। दरम्यानच्या काळामध्ये मैताची पत्नी वैशाली मेघश्याम भावे हिची विचारपूस केली असता तिने आपल्या मित्राच्या मदतीने आपल्या पतीचा दिनांक 11 जून 2024 रात्री गळा आवळून खून केल्याची कबुली दिलेली आहे। दरम्यानच्या काळामध्ये 12 जून 2024 रोजी फरार आरोपी जो होता, ज्याचे नाव तेजेराव भुजंग गादगे, हा राहणार बिलोली नांदेड येथील असून हा खून करून फरार झालेला असल्यामुळे त्याचा सायबर सेलच्या माध्यमातून मागोवा घेतला असता त्याला त्याचे लोकेशन पुसद येथील आढळल्याने पुसद पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले व अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले। 12 जून रोजी आरोपींना अटक करण्यात आली असून दिनांक 13 जून रोजी माननीय न्यायालयासमक्ष दोन्ही आरोपींना हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना 18 जून 2024 पर्यंत पोलीस कस्टडियल रिमांड देण्यात आलेली आहे। या अनुषंगाने सदरील खुनाबाबत अपराध क्रमांक 124/2024 दाखल करण्यात आला असून पुढील तपास अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील हे करत आहेत। धन्यवाद।